प्रीती आत्याच्या रूम मध्ये, यास परत आत्याच्या रूम मधून बाहेर आली. प्रीतीचं नक्की काय चाललंय? परी, काय काम होतं तुला? नाही, मी आपल्या रूम कडे चालले होते. पण तू आत्याच्या रूम मध्ये काय करत होतीस? नाही म्हणजे काल मी तुला इथेच बघितलं होतं. वारं येत होतं म्हणून खिडक्या बंद करायला गेली होतीस. काय ग, आत्या काही काम बीम सांगत नाहीये ना तुला? छे छे, काही काम वगैरे नाही ग. मग तू रोज आत्याच्या रूम मध्ये काय करत असतेस? म्हणजे काही बोलायला बोलवते का ती तुला? नाही. हे बघ प्रीती, मी तुला परत एकदा सांगते, आत्यापासून लांब राहा. ती इतकी वाईट बाई आहे ना. हो हो, किती वेळा सांगशील? अगं म्हणजे तिच्या खोलीत मी तिच्यासाठी नाही, माझ्यासाठी गेले होते. ते माझं जुनं सामान सापडत नव्हतं, तेच शोधायला गेले होते मी. तुझं सामान त्या खोल. एक सेकंड, आपण सगळं सामान शिफ्ट केलंय माझ्या मते, तुला आठवत नाहीये का? आठवतंय मला. पण माझी जुनी पुस्तकं आणि कागदांवर केलेल्या कविता त्यात शोधायला गेले होते मी. ओ, मग सापडल्या का कविता? नाही सापडल्या. खूप जवळच्या कविता हरवल्यात माझ्या. मी हेल्प करू तुला, चल आपण शोधूया. नाही नको, जे सापडत नाहीये ते विसरायचं ठरवलंय. पण अगं, तू आत्ता यावेळी इथे काय करतेस? अगं, तू साथी बरोबर असायला हवीस. तो वाट बघत असेल तुझी, करमत नसेल त्याला तुझ्याशिवाय. प्रीती, तू ही ना, काही काय आपलं? अगं काही काय, दोघं छान कॉफी पीत गप्पा मारा, जा. आय नो, अगं म्हणूनच तर उद्या ना नाशिक दर्शन आणि आसपासचा परिसर दाखवायला घेऊन चालले मी साहिलला. म्हणजे त्याचा मूड आहे की नाही हे विचारलंच नाही मी. कंपल्सरी यायचंय म्हणजे यायचंय. मग काय, उद्या आम्ही मस्त नाशिक फिरणार आणि छान बाहेर जेवणार कुठेतरी. इन शॉर्ट, एन्जॉय करणार आहोत आम्ही. असं का? बरं, मग आता कॉफी बिफी गप्पा वगैरे काही नको. तू चल आणि शांत झोप. उद्या सकाळी लवकर उठायचं असेल ना? आणि हो, उद्या सकाळी लवकर उठून अगदी छान तयार.